हे आहे काटोल विधानसभा मतदारसंघातील रिधोरा गाव। याच गावचे जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव तालाटोले होते, आजी माजी सभापती आहेत। याच रिधोरा गावातील मतदारांचा कल कोणत्या पक्षाकडे हे जाणून घेऊया। म्हणजे आपल्याला कोणता आमदार आवडला, कोणाचं नाव चालेल? या गावाच्या विकासासाठी आजपर्यंत कोणताच आमदारनं कोणतंही काम केलेलं नाही। आमच्या इथं 10-3 पंचवार्षिक योजना झाल्या। आम्ही अनिल बाबूला राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करत आलो, पण यावेळेस विकासाची गंगा BJP भारतीय जनता पार्टीनं आणलेली आहे या क्षेत्रात। आणि कास्तकाराले 12,000 रुपये वर्षागाठी देते, कोणती योजना आपली लाडकी बहीण योजना आली, असे अनेक योजना भाजप सरकारनं आणलेल्या आहे। त्याच्यामुळे भाजप सरकारचा जो उमेदवार इथं राहील त्या उमेदवाराला आम्ही मतदान करू अशी आमची इच्छा आहे। विकासाची गंगा भाजपाने आणली आहे म्हणून भाजपाला मतदान करणार अशी यांची प्रतिक्रिया आहे। आपण काय सांगा सर? सर, इथं 25 वर्ष झालेली आहे अनिल बाबूची सत्ता आहे, आणि त्यानंतर इथे जे विकासाची गंगा आहे, विकास इथं अनिल बाबूंनी काहीच केलेला नाही। फक्त बोंबलाबोंबली करते की कष्टकऱ्याला 12,600 रुपये कापसाला भाव पाहिजे, सोयाबीनला 6,000 रुपये भाव पाहिजे। आजपर्यंत यांचं जे सरकार होतं तोपर्यंत काय नाही दिलं नाही भाव? सरकार शेतकऱ्याच्या विरोधात काहीच नाही करत, शेतकरी म्हणजे असं वाऱ्यावर सोडलेला आहे। आणि हा जो मतदारसंघ आहे काटोल नरखेड, यामध्ये अनिल बाबूंनी एकाही पैशाचं काम केलं नाही, पाणी रस्त्याचं केलं नाही, काही केलं, शेताला जायला रस्ता नाही आहे। आणि अनिल बाबू यावर काही फक्त थापाडा मारतात, याच्या व्यतिरिक्त काहीच करत नाही अनिल बाबू। म्हणजे BJP सरकारनं बरंच काही करून ठेवलं आहे, त्याच्यानंतर विचार जर केला तर अनिल बाबूचं कार्य एकाही पैशाचं नाही आहे, फक्त थापा मारायचं काम करत आहे। आणि लोकांना कसं आहे, दारूगोळा हे करून लोकांना पैसे देऊ हा असा सर्व व्यवहार करताय, तो व्यवहार नाही पाहिजे। ते अनिल बाबू थापा देण्याचं काम करतात, विकास करत नाही असं यांची प्रतिक्रिया। आपण काय सांगाल सर? वंचित आहे आणि 4 डाव चक्रा मारत आहे तहसील मध्ये। बरं, आता आपल्या विधानसभेमध्ये 3 उमेदवार प्रचलित आहे, त्या 3 उमेदवारापैकी तिसरा जो उमेदवार आता नवीन आलेला, या संबंधाने आपण काय सांग, याच्या बाबत काय सांग? चांगलं नेतृत्व आहे त्यांचं। काटोल मध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि इतर पक्ष ते उमेदवार आहेत, या संबंधाने आपल्याला कोणता उमेदवार आवडेल? आता सध्या तर ते याज्ञवल जिचकार थोडेसे कामात दिसतात, पण कसं आहे पुरेपूर त्यांना काही दिवस मेहनत घ्यावी लागेल, त्यानंतर त्यांचं ते भवितव्य काय आहे ते आपल्याला कळेल। पण आता एका जमानं 2-4 महिन्यात किंवा 4 महिन्यात आपण त्यांच्यावरही विश्वास करू शकत नाही, कारण त्यांचं जे राजकीय भूमिका चालू झालेली आहे ते आताच्या कंडिशनला बेरोजगार हे ते इथला बेरोजगार खूप व्यथित आहे, म्हणजे काही एक कारखाना नाही आहे, रोजगार नाही आहे। 100 किलोमीटर पर्यंत आजचा इथचा मुलगा जो आहे बेरोजगार, तो 100 किलोमीटर पर्यंत रोजगारासाठी जात आहे। इथल्या पोरांना पोरी नाही भेटून राहिल्या, 432 जवळपास आमच्या इथे बिना लग्नाचे पोरं आहे, तर 432 मधून 1-2 झाले तर झाले एका दिवशी एखाद्या वर्षी, नाही तर काही लग्नाचा हे नाही आहे, योगच नाही आहे। समजा बेरोजगाराला कोण पोरगी देणार आहे, शेतीवाल्याला पोरी देऊन ना राहिली, मग त्याच्यात का करत शेतकरी तरी कुण्या? धन्यवाद आपण दिलेल्या माहितीवर।